विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्य व अन्य कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाही तर तो बिटवीन द लाईन्स असतो. पुलं हे माझे दैवत तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. पुल परिवार व आशय सांस्कृतिकच्या वतीने तसेच स्क्वेअर एकच्या योगाने आयोजित पुलोत्सवात अर्काईव्ह थिएटर प्रभात रोड येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शांताराम फाउंडेशनचे किरण व्ही शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. मी स्वतःला आज फारच मी भाग्यवान समजतो, म्हणजे कल्पनाच मला करवत नाही अशा रीतीने की या उत्सवाचा मी उद्घाटक आहे. मी उद्घाटन केलं आहे, माझ्यातर्फे झालेलं आहे. या उत्सवाचा मी पण एक भाग आहे याचा मला मनापासून आनंद होतोय. जेव्हा किरणजींचा मला फोन आला की अशोक ते असं असं आणि करायला पाहिजे, मी हो लगेच हो म्हटलं. नाही म्हणणार काय हो, पु ल देशपांडेंच्या त्यांच्या नावानं होणारा उत्सव मी नाही म्हणू शकतो, कधी शक्य होणार नाही. मी लगेच हो म्हटलं त्यांना, मी येणार, कुठल्याही परिस्थितीत मी येणार. त्यासाठी मी माझं आजचं शूटिंग कॅन्सल करून पुढे टाकलं, पण म्हटलं मी आजच्या दिवशी आहे कारण मला बाहेर राहायलाच पाहिजे. कारण मगाशी याने सांगितल्याप्रमाणे खरंच पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे. मी जो विनोद सादर करतो त्याची जडणघडण जर तुम्ही एक म्हणाल, ही सगळी भाईंच्या पुस्तकावर अवलंबून आहे. त्यांची पुस्तकं वाचून 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 त्यातले विनोद शोधून, कारण भाईंच्या पुस्तकांची मजा अशी आहे की त्यांचा डायलॉग विनोद फार कमी आहेत, शाब्दिक विनोद, पण त्यांचा विनोद हा शोधावा लागतो. बिटवीन द लाईन्स आहे त्यांचा विनोद. त्यांचा विनोद हा निरीक्षण शक्तीवरचा विनोद आहे, इमॅजिनेशनवरचा आहे. नंतर तुम्ही त्याच्यातून काढायला लागतं. तुम्ही जेव्हा दरवेळेला जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला एक नवीनच ही जागा सापडते, आणि ही नवीन जागा सापडण्यात माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं. माझी संजीवनी आहे ती की कधी जर मला अतिशय नैराश्य आलं किंवा कंटाळा आला तर काय करावं काय काही नाही असं झालं की मी एक पुस्तक काढतो आणि त्यांचं वाचतो. आणि ते पुस्तक काढणं म्हणजे सांगायला गोष्ट तर मजा वाटेल किंवा एका बिलीव्ह नाही करणार, पण मी ते पुस्तक वाचल्यानंतर मी परत फ्रेश होतो, मी परत तेवढाच हसतो. म्हणजे हा हा असं मोठ्या नाही, पण मला ते माझ्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येऊन जातं आणि मी परत फ्रेश होतो. आपल्या महाराष्ट्रात अशी दोनच व्यक्तिमत्व आहे की जी मराठी माणसाच्या आयुष्यामधली संजीवनी आहे असं मी म्हणेन. एक म्हणजे पु ल देशपांडे आणि दुसरे लता मंगेशकर. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.